त्र्याहत्तर मला सांगितलं नाही. माझं वय 73 आहे. 73 वर्षामध्ये असं लपाछपीचा खेळ होतो, अशी विचारा विचार होते, हा तर गणित 85 वर्ष. खरं खर या वयामध्ये गात्रावर नियंत्रण राहत नाही. पहिला म्हणता हे बोला जाणार नाही, मला माहित आहे तुम्ही काय असायला पाहिजे, पण मी तिथं येणारच नाही. गात्रावर नियंत्रण नसत, फक्त एवढं हे कुणाच्याही बाबतीत घडतं. ते वय झालं तर माझ्या बाबतीत सुद्धा घडेल. मला पंतावर नुसती टीका करायची म्हणून करायची नाही, त्यांच्या वयाचा अपमान करायचा म्हणून करायचा नाही. अरे हे वय झालं की कुणाच्याही बाबतीत घडणार चुकत नाही, कुणालाही घडणार, वय कुणालाही माफ करत नाही. 85 वर्ष झालं, खच्चून खोकलं तर ठिबक सिंचन सुरू होते, काय करणार. अरे इलाजच नाही ना, कितीही रोखायचा प्रयत्न कर ते रोखलं जात नाही. तर मित्रांनो, मग या माणसाचं एक अप्रत्येकाची कसोटी असते. जाता जाता फक्त सांगतोय, वय वशे 73 म्हणून अनुभवानं सांगतोय. प्रत्येकानं आपापली चाचणी घ्यायची, आपली प्रकृती कशी आहे. रोज सकाळी अंदाज आपल्याला येतोय, सगळा विधी ओरखला, आंघोळ केली आणि अंडरवेअर घालण्याची पाळी आली, भिंतीला न टेकता अंडरवेअर घातली तर प्रकृती चांगली. नसलं तर एक पाय घालतो, दुसरं पाय घालताना फडफड फडफड. त्याचे अरे होत आहे म्हणजे ह्यातले माझा अंदाज 50% लोकांना असा उद्या मला येऊन सांगा. म्हणजे हे वेळ ज्या माणसाचं ओझं काठीवर आहे तो माणूस आपल्या या मतदारसंघात ओझं कसं घेणार, त्याही